स्थानिक जे रहिवासी आहेत आपल्या त्या बोरवेलला मुळशीमधले इथले खडकवासला, तर त्या लोकांना इथून खूप त्रास होत होता, तर त्या त्रासाच्या संदर्भातच आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली. त्यानंतर जे NHAI चे अपुरे बांधकाम राहिले त्याच्यात ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे, तर ॲक्सिडेंटच्या प्रमाणाच्या ठिकाणी जिथं ॲक्सिडेंट होतात तिथं त्यांची ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नसते, 5-5 तास रस्ता तुंबून राहतो, तसंच त्यांची क्रेनची पण व्यवस्था नाही, ह्या संदर्भात टॉयलेट असतील ह्या संदर्भात आम्ही त्यांच्याबरोबर सगळी चर्चा केली आणि ह्या ज्या मागण्या आहेत आमच्या त्या तूर्तास कमी कराव्यात, अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू.